नमस्कार, कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू. तर मी यात घेतला आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी गूळ. हा गूळ मी बारीक करून घेतला आहे आणि हे शेंगदाणे भाजून केलेलं त्याचं कूट आहे. तर बघूया आपण. शेंगदाणे घालते आणि त्याच्यात हा गूळ थोडा थोडा घालते. गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर त्या गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त पण घेऊ शकता, किंवा जर गोड आवडत नसेल तर ते कमी पण करू शकता. तर हे गुळाचे आणि शेंगदाण्याच्या कुटाचे जे लाडू आहे ते जर हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर त्याला पण उपयुक्त आहे. हे लाडू खाल्ल्याने आपलं HB प्रमाण वाढतं आणि जर उपवासाला पण आपण हे लाडू खाऊ शकतो. तर बघूया, मी एकत्र करून घेते. याच्यात तुम्ही थोडी इलायची पावडर पण टाकू शकता, ती ऑप्शनल आहे, मी याच्यात टाकलेली नाही आहे. तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता. अजून थोडं गूळ टाकूया. हे बघा, आपण लाडू अशा प्रकारे तयार करतो. बघा, एक लाडू झाले. तर बघा, आपले अशा प्रकारे लाडू तयार आहे शेंगदाण्याचे आणि गुळाचे. तर माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.